ही बाळासाहेब ठाकरेंपासूनची परंपरा आहे की साधारणतः शिवसेना बीजेपी युती ही 30 वर्ष जी होती त्याच्यामध्ये पहिली सभा ज्याला म्हणतो आपण प्रचाराचा नारळ फोडणं हे कोल्हापूरहून बाळासाहेब करायचे. बाळासाहेबांचं कोल्हापूरवर खूप प्रेम होतं, बाळासाहेबांची अंबाबाईवर खूप श्रद्धा होती आणि त्यामुळे उद्धवजीने हा आग्रह धरला की पहिली सभा आपण कोल्हापूरमध्ये करू. त्यामुळे 24 तारखेला दुपारी 3 वाजता दोघेही नेते कोल्हापुरात पोहोचतील. आल्या आल्या एअरपोर्टवरून डायरेक्ट मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतील, थोडं हॉटेलमध्ये विश्रांती घेतील आणि संध्याकाळी 5 ही सभा सुरू होईल. आता 8-8:30 ही सभा चालेल. त्यानंतर बेळगावला जाऊन, इथे नाईट लँडिंग नसल्यामुळे बेळगावला जाऊन विमानाने ते मुंबईला. मोदी अजून तरी काही नक्की अजून खूप अजून निवडणूक रंगायची आहे. अनेक आता सुजय विखे आलेले आहेत आणि कोण बडे नेते येणार आहेत काय काय सांगाल संदर्भात? मी हवेतच सांगू शकतो, वेग सांगू शकतो की दररोज तुम्हाला एक बातमी आम्ही देणार. आज दुपार होता होता तुम्हाला एक बातमी मिळणार आहे. दादा तुम्ही स्पष्ट म्हटलं होतं की 25 तारखेच्या आत कोल्हापुरात एक राजकीय भूकंप धमाके. कोल्हापुरात काही म्हटलं नव्हतं महाराष्ट्र. मी म्हटलं की मी महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर मुंबईत बोलत होतो की महाराष्ट्रामध्ये खूप भूकंपाचे धक्के बसायचे आहेत आणि याची सुरुवात सुजय विखेने झाली. त्याच्या आदल्या 2 दिवस आधी मदन भोसलेंची झाली. आता आज दुपारनंतर मी इथे डिक्लेअर केलं तर मजा सांगितलं. एक मोठं घराणं भाजपच्या संपर्कात असल्याचं कळते. महाराष्ट्रातली खूप मोठमोठी घराणी, खूपच मोठमोठी घराणी आता ह्या देशाला मोदीच नेतृत्व देऊ शकतील असं मानून भारतीय जनता पार्टीवर यायला तयार झालेली आहेत आणि त्यातलं रोज एक घराणं येईल. आज दुपारी येईल. ओके.